बस हम बने तुम बने या मालिकेत बने कुटुंब सध्या सगळ्यांचाच फेवरेट बनलंय. ही सगळी मंडळी प्रत्येकाच्या घरातली झालीत. वेगवेगळ्या घरगुती घटनांवर रोजचा भाग म्हणून आपण ते पाहतो. पण कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी पडल्यावर कुटुंबातील सदस्य कशा प्रकारे साथ देतात हे आता आगामी भागात दाखवण्यात येणार आहे. तर या निमित्तानं या कुटुंबाशी केलेली ही खास बातचीत. कुटुंबावर कशा अनेक जबाबदाऱ्या असतात आणि त्या जबाबदाऱ्या सांभाळणं एका स्त्रीचं कामच असतं. आणि तसंच काही हम बने तुम बने सध्या चालू आहे आणि ती टीम आता माझ्यासोबत आहे. तर काय सांगशील की अशा परिस्थितीतही तू खंबीर आणि ठामपणे उभी असतं, काय सांगशील? काय करणार आता बाई, ही बघ सेवा, पाणी, गरम पाणी आजारी माणसाला. पण आजारी माणूस आमचा ऐकतच नाही, हार्ट अटॅक आला आहे, नको तिकडे कशाला पळायला जायचं. व्यायाम बियाम न करता थोडं जाऊ देता काय नाही. पण ना आता आमच्या मकरांना हार्ट अटॅक आला आहे, त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि तो सिक्वेन्स आम्ही शूट करतो आहे. तर सगळे खूप टेन्शनमध्ये आहोत. मुळात त्याची बायको जी ठणाडा करत असते त्याच्या नावाने की व्यायाम कर, भरपूर हेल्दी फूड खा, अरबट सरबट खात जाऊ नकोस, पण तिचं तो अजिबात ऐकत नाही आणि त्याची फळं आता तो हॉस्पिटलमध्ये भोगतो आहे. आणि हे प्रत्येक कुटुंबाने ही जबाबदारी घेतली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? येस, ऑफकोर्स. मुळात आमच्या हर्षदा वहिनीला विचारा ती जबाबदारी कशी घ्यायला हवी. आणि तुम्ही काय सांगाल की घर तुमच्यासाठी एवढं काय करतं, एवढं तुमची काळजी घेतं, तर कसं वाटतं? काय आहे ना की प्रत्येक माणसाला असं वाटत असतं की कधीतरी आपल्या घरच्यांनी आपल्यासाठी, आपले घरचे आपल्यासाठी काय करू शकतात हे आपण जरा टेस्ट करावं. कदाचित तसा प्लॅन तर नसेल, म्हणजे तुम्हाला कळेल हे पाहिल्यानंतर, जेव्हा तुम्ही बघाल आमचे एपिसोड तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. तू म्हणालीस की खरंच तीच आहे आम्हाला आधाराला, कारण आता तिला तरी माझं दुःख कळतंय. मी आपलं दिवस रात्र याच्या पाया पडत असते की अरे प्लीज ये ना माझ्याबरोबर सकाळी वॉकला. हिला बिचारीला लहान मुलांचं, तिचे मुलं लहान आहेत, डबे वगैरे करायचे असतात, पण तरी तिचा आटापिटा असतो की काही करून आपण फिट राहावं, पौष्टिक खावं. हा म्हणजे रात्री म्हणजे रात्रीचे वेळा पाळत नाही, पाहिजे तेव्हा भटकायला करतो नाही ते मला माहिती नाही आहे ना, गपचूप जातो मित्रांबरोबर जातो पाहिजे तेव्हा, त्याला त्याला हवं तेव्हा. आणि जेवायची वेळा पळत नाही, अरबट सरबट सगळं खातो, एक्सरसाईज करत नाही, त्याच्यामुळे हा असा ॲडमिट झाला इथे. आणि आम्ही आपले सगळे टेन्शनमध्ये आहोत आत्ता सध्या. आणि काही नाही, आम्ही त्याला एंटरटेन करतोय, बसून सगळे लाड पुरवून घेतोय आमच्याकडनं, प्रत्येकाकडनं. पण आमची बने फॅमिली अशी आहे की एकमेकांना गरज पडेल तेव्हा अक्षरशः रॉक सॉलिड बनून एकमेकांच्या बरोबर एकमेकांसाठी उभी राहणारी आहे. आणि म्हणूनच आजकाल जिथे न्यूक्लिअर फॅमिलीचं पेव फुटत चाललं आहे, तिकडे आमच्यासारखी बने फॅमिली अजूनही स्ट्रॉंगली तग धरून उभी आहे. आणि आणि खऱ्या जीवनात पण असे लोकांवर प्रसंग येतात, तेव्हा तुम्हाला काय सांगावं असं वाटतं प्रेक्षकांना? हे बघा, हे मोठे मोठे आजार, हार्ट अटॅक, कॅन्सर, या गोष्टी, आजाराला घाबरून जाऊ नका. आजार झाला हे कळल्यानंतर त्याला लढायची मानसिक तयारी करा. आणि मला असं वाटतं की यू शुड बी अ फायटर, यू विल विन. एकतर मुळात असे मोठे आजार होऊ नये यासाठी आपण पूर्वतयारीच करायला हवी. आपलं शरीर हे एक यंत्र आहे आणि त्या यंत्राला सतत वंगण दिलं पाहिजे, त्याचं सतत हालचाल प्रत्येक गोष्टीची व्हायला पाहिजे, ते कुठेही जड होऊ नये याची काळजी आपणच घ्यायला हवी. त्यामुळे मुळात व्यायाम करा, चाला व्यवस्थित, भरपूर श्वास घ्या आणि चांगलं खा, चांगलं प्या. आणि हे सगळं केल्यानंतरही जर आजार आला तर आपलं कुटुंब आहे ना सोबत, कशाला टेन्शन घ्यायचं, ते सगळं आपल्या तारून देतील सगळ्या संकटात. येस, परफेक्ट. जसं मकरंद म्हणाला तसं की प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर. आणि आदिती म्हणाली तसं की तरी पण जर संकट आलं तर संकटाला कुठच्याच घाबरून न जाता त्याला त्याचा सामना करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे थोडंफार आपल्या आहारामध्ये चांगले बदल करा. जे आपलं घरगुती ताट आहे ना, जे आपलं मराठी ताट आहे, ते संपूर्ण ताट आहे. त्यामुळे तो आहार हा उत्तम आहार, आपल्या पूर्वजांनी जे आपले आहारविहार सांगितले ते पाळा. आणि ऋतूप्रमाणे खा, सीझनल फळं खा, काहीच आजार होणार नाही. थोडीशी शिस्त ठेवा, थोडा वॉक करा, श्वसनाचे एक्सरसाइज करा, हे आणि स्ट्रेस जेवढा कमी करता येईल. गप्पा मारा आपल्या फ्रेंड्सबरोबर, घरच्यांबरोबर शेअर करा तुम्हाला जर काही स्ट्रेस असेल तर. हे सगळं केलं तर मला असं वाटतं की आजार पण निदान आपण थोडंफार तरी लांब ठेवू शकतो किंवा डिले करू शकतो. बेसिकली इंटेन्सिटी कमी होईल. सो हे थोडेफार काळजी आपण नक्कीच घेऊ शकतो आणि ती प्रत्येकाने घ्यायलाच पाहिजे सगळ्यांसाठी. खूप खूप थँक्यू. आणि अशाच टिप फॉलो करा आणि हम बने तुम्ही बनत राहा. कॅमेरा पर्सन अक्षय सह कस्तुरी गावन, जय महाराष्ट्र, मुंबई.